आज काय म्हणला आधारा धनातून जी काही प्रादेशिक योजना मंजूर झालेली आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी आज तालुक्यातून जे सर्वपक्षीय कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्यामध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहांबे साहेब राज्यात शेतकऱ्यांचं नेतृत्व करतायत ते आमचे मित्र कॉम्रेड अजितजी नवले साहेब जिल्हा परिषदचे ह्या विभागाचे आमचे जिल्हा परिषद सदस्य जालिंदरजी वाचवडे साहेब कॉम्रेड शांतारामजी वाळून आमचे मित्र विनायक पांडे आदरणीय ॲडव्होकेट वसंतरावजी वनकर पर्वतरावजी नायकवाडी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आमचे दुसरे आमचे मित्र महेशजी नवले शेतकरी संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश दुसरे आमचे आरोग्य अध्यक्ष सर्वच तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि या आढावा परिसरातील 5-6 गावांचे सर्व प्रमुख नेते आणि सर्व शेतकरी बंधू खरं म्हणजे काय केले अकोले तालुक्यातील जनतेनं काय पाप केले मला माहित नाही परंतु सातत्यानं संघर्ष करण्याची भूमिका ह्या तालुक्याच्या वाट्याला आलेली आहे. सगळ्या जिल्ह्याला पाणी पुरवण्याचं ह्या अकोले तालुक्यातल्या ह्या धरणांच्या माध्यमातून ह्या जिल्ह्याला पाणी पुरवलं जातं, शेतीला पाणी पुरवलं जातं, पिण्याला पाणी पुरवलं जातं. परंतु हा तालुका त्यामधून शेतीसाठी वंचित राहतो आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वंचित राहतो. आणि म्हणून खरं म्हणजे अजून महिना 2 महिने झाले नाही एक संघर्ष आम्ही मुळा परिसरातील आमच्या पिंपळगाव खान धरणामध्ये केला. आगळं तरी एक टीएमसीच आहे पण पिंपळगाव खान आमचं फक्त 600 MCFT धरण आहे आणि तिथे सुद्धा आमच्या पठार भागातील 11 गावांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आणि म्हणून तिथे आमच्या सगळ्यांच्या परिसरातील मंडळींनी आम्ही सर्वांनी संघर्ष केला. त्यामध्ये सुद्धा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी होते, डॉक्टर अजितराव नवले होते, आमचे आमदार होते, सर्व पक्षातली प्रमुख मंडळी होती आणि त्यावेळेस सुद्धा आमची मागणी अशी होती मुळा परिसरातील मंडळींची सुद्धा पिण्याचं पाणी हे सगळ्यांना मिळालंच पाहिजे, शेतीचं पाणी मिळालंच पाहिजे. परंतु एकतर त्याची उपलब्धता आपण वाढवली पाहिजे. आम्ही प्रयत्न केला आमदार साहेबांनी आम्ही काही वर आम्हाला 200 MCFTचं पाणी उपलब्ध करता येते का ते पिंपळगाव खाणमध्ये ते सोडल्यानंतर मग ही प्रादेशिक योजना आपल्याला करता येईल का तोही प्रयत्न आम्ही केला. परंतु माझं मत त्याही वेळेस तसंच होत. पिंपळगाव खाण धरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा कि जर 600 MCFT पाणी आम्ही तिथं हरवलं पिंपळगाव खाणमध्ये आणि ते पाणी संगमनेर तालुक्यातील सुद्धा 10-12 गावांना किटीवरच्या माध्यमातून किटीवर भागाच्या माध्यमातून ते पाणी आम्ही पिंपळगाव खान धरणामधून सोडतो आणि म्हणून आमच्या घरगावपर्यंत जे आमची 5-7 किटीवर संगमनेर तालुक्यामध्ये आहेत त्या एखाद्या किटीवर मध्ये एक स्रोत चांगला निर्माण करावा. तिथे ते पाणी आडवावं त्या गावांना लागतंय त्या पद्धतीनं आणि मग तिथून ती योजना करावी. किंवा तोपर्यंत जर आम्हाला वर स्रोत आम्हाला जर मिळाला 200-250 काही MCFTचा तर ते आल्यानंतर त्याच्यात पाणी सोडून आणि मग ते पाणी न्यावं आणि म्हणून ती योजना आम्ही आतापर्यंत बंद ठेवली. तिचं अजूनही टेंडर झालं नाही असं मला वाटतंय. आणि म्हणून दुसरी काल रात्री मी मोबाईलवर डॉक्टर अजितराव नवलेंचं मनोगत ऐकलं आणि म्हटलं झालं दुसरं आपल्याला काय माता लगेच झालं सुरू झालं आणि म्हणून ह्या सर्व ह्या परिसरातील तरुण कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं निवेदन केलं, सगळ्यांना फोन केले आणि इथं सुद्धा माझी मागणी तीच आहे की ह्या आढळ्यातून सुद्धा जालिंदर यांनी सगळ्याच कार्यकर्त्यांची पूर्वीपासून आपली मागणी का निळवंड्याच्या याच्यातून जी काही गावं खाली याच्यात आलेली आहेत ते पाणी तिथलं बंद करावं आणि ते पाणी इकडच्या आमच्या आहेत त्या गावांना प्रामुख्याने ते दिलं जावं ही त्यावेळेची प्रमुख मागणी. आणि म्हणून 6 गावांवर सुद्धा खालीचे काही पाणी आढळून जात आहेत
तिथे सुद्धा त्यांनी एखादा स्टोर टँक जालिंदर साहेब त्यांनी खाली करावा आणि त्याच्यातून ते पाणी न्यावं. काय जे वाटत झाले असेल ते वाटत तुमच्या शेतीसाठी करा, पिण्यासाठी करा. आमचं जे काय वाटत आहे ते आम्ही आमच्या शेतीसाठी आणि पिण्यासाठी सुद्धा वापरतोय. आणि म्हणून याचा समतोल असेल वाटत खरं म्हणजे जे झाले ते कमी जास्त प्रमाणात आहे, परंतु त्याच्यात न जाता कोणत्याही परिस्थितीमध्ये आढळेतून ही पाणी पुरवठा योजना जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्या तालुक्यातील सर्व पक्ष तालुक्यातील सर्व जनता आगळा असो प्रवळ असो मुळा असेल आमच्या तालुक्यातील या सर्व शेतकऱ्यांवर आमच्यावर जर अन्याय होत असेल हे पक्षीय राजकारण आम्ही बाजूला ठेवून एक चुकीनं आणि एक जीवन या सगळ्या संघर्षामध्ये आम्ही सगळी मंडळी पुढे राहू. आणि म्हणून या तरुण कार्यकर्त्यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्यांच्या बरोबर आम्ही सगळी मंडळी आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो राजकारण सगळं सोडून शेवटी प्रत्येक ज्याच्या त्याच्या तालुक्यातला विकास त्याच्या त्याला तालुक्यातले प्रश्न सोडवण्यासाठी या तालुक्याची परंपरा आहे. त्याला विचारसरणीचा हा तालुका या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. आणि एक संघर्ष या तालुक्यातील जनतेने पाणी वाटपाच्या संदर्भात केलेले आणि एकजुटीनं सगळ्या तालुका त्या भूमिकेपाशी उभा राहतो. आणि म्हणून मला त्याची अडचण वाटत नाही. सगळे या विभागातल्या परिसरातल्या सर्व शेतकरी बंधूंना सर्व तरुण कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या या मागण्यांच्या बरोबर सगळे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि सगळी जनता आपल्या बरोबर आहे. इथं कुठूनही तुमच्या धरणातून एक थेंब पाणी जाऊ दिला जाणार नाही. परंतु याचं सगळं सर्वपक्षाचे प्रमुख आता सांगितल्याप्रमाणे जालिंदर असतील, आमदार साहेब असतील, अजितराव असतील, सगळ्यांना घेऊन हा प्रश्न शेवटी शासन दरबारी आपल्याला मांडावा लागेल. आणि म्हणून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना ह्या अडचणी सांगाव्या लागतील, ह्या आघाडीच्या सांगाव्या लागतील, मुळेच्या सांगाव्या लागतील, प्रवऱ्याच्या सांगाव्या लागतील. आणि म्हणून हे प्रश्न हे करण्यासाठी जी काही कृती समिती जे चांगल्या संघटना तुम्ही उभं केलेलं आहे त्या सगळ्यांच्या बरोबर ते सुद्धा कधी शिष्टमंडळ न्यायचं तो एक प्रयत्न आपण करू. किंवा ते नाही जमलं तर मग मोठं एक आंदोलन मग कसं करायचं त्याची रूपरेषा आपली सगळी प्रमुख मंडळी त्याचं हे करतील. परंतु एकच या निमित्तानं आढावा परिसरातील आपल्या शेतकऱ्यांना सर्व तरुण कार्यकर्त्यांना जी कृती समिती आमची युवकांची आहे जी बचाव कृती समिती त्या त्यांच्या सगळ्या मागण्यांची आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर सगळी तालुक्यातली सर्व पक्षाची मंडळी आपल्या या भूमिकेबरोबर राहतील. आम्ही सगळे तुमच्या पुढे राहू. एकही कुठला पाईप ह्या तालुक्यामध्ये खोदला जाणार नाही, गाडला जाणार नाही एवढीच आपल्या राष्ट्राला आम्ही जर आम्ही मागे संपवतो. जय हिंद, जय महाराज, धन्यवाद.